तुमका सगळ्यांक माय मोबाईल सेवका आनी देव बरी सांग सांवडेता. आयज आमचो श्री वाट तुमच्या मुखार एक ओपा दवरता. ही ओपा मातेवाचे शुभवर्तमान अध्याय 25 ओवी 14-30. त्या ओपारेचे नाव जावन आसा तालेंटाची ओपा. आनी ह्या ओपारेचो विषय जावन आसा असलेल्यान दितलो आनी ताची भर जातली, पूण नसलेल्यांचे आसा ते काडटलो. जेजू लागी लोकांचो जमू आसता तेन्ना लोकांनी जेजूक असो प्रश्न केलो. तेन्ना जेजू लोकांक टालेंटाच्या ओपारे विशयी शिकोवन दिता. हांव तुमकां आतां एका टालेंटाच्या ओपारे विशीं सांगता, जें तुमी आयका. पयशिल्ल्या गांवांत वेचो असलो त्या दुनियान आपल्या जात्राक आपयलो. त्या उपरांत ते तिनी चाकर दुनिया लागी आयले. आता तिनूय चाकर चिंता की ह्या दोगांचो कितें करूंक जाय. पयलो चाकर चिंता दोनियान म्हाका 5,000 तुडू दिलेले आसात, त्या 5,000 तुडूचे हांव कितें करू. दोनियान म्हाका हे 5,000 तुडू दिलेले आसात, त्या तुडूचे हांव बरो व्यापार करून आनी 5,000 तुडू जोडतलो. आता दुसरो चाकर चिंता दोनियान म्हाका 2,000 दुडू दिल्यात, ताचे हांवें कितें करचे. दोनियान म्हाका 2,000 दुडू दिल्यात, ते हांव सावकाराक दितलो आनी 2,000 हांव जोडतलो. आता पयलो चाकर विता आनी दोनियान दिल्ल्या दुडवांचो बरो व्यापार करता. त्या वस्तूंचो अनेक व्यापार करून अनेक दुडू जोडता. 5,000 दुडूचे 10,000 दुडू तो करता. आता दुसरो चाकर सावकार कडेन वयता आनी दोनियान दिल्ले दुडू सावकारांक दिता आनी म्हणटा, सावकार म्हजे दुडू गरजेवंताक दिवन थोड्या दिसांनी 2,000 दुडूचे म्हाका 4,000 दुडू करून दी. थोड्या दिसांनी तो दुसरो चाकर सावकार कडेन येवन 2,000 दुडूचे 4,000 दुडू घेवन तो वापस वयता. आता तिसरो चाकर चिंता
दोनियान म्हाका 1000 दुडू दिला, हांव ह्या गुडवाचे कितें करूं? दोनियान म्हाका 1000 दुडू दिला, हांवें जर हे म्हज्या घरान दवरले जाल्यार कोणूय येवन चोरून व्हरतलो, देखून हांव हे शेतां व्हरून लिपयतां। तो तिसरो साकर चड आशी आसा, दोनियान दिल्ले दुडवांचो कसलोच बरो उपयोग करिना, तो ते दुडू शेतांत मातयेंत लिपोवन दवरता। आनी एक थोड्या दिसांनी तो ते दुडू काडून मातींतल्यान व्हरता। जायतो काळ गेल्या उपरांत त्या चाकांचो धोनी परतून आयलो आनी ताणे त्याच्या लागी हिशोब मागून त्या तिनी चाकरांक आपोवन धाडले। त्याच्या दुनियान ताका म्हणले, शाबाश बोऱ्या आणि खात्रीच्या चाकरा, तुवें थोड्याच वस्तूंनी खात्रे करून दाखयले, हांव तुका पातयतलो, ये आणि तुझ्या दोन्याचे खुशाल कायम मानतो गे। उपरांत 2000 दुडू दिल्लो तो चाकर लागी आयलो आणि त्याने म्हणले, दुनिया तुवें म्हाका 2000 दुडू दिले, तसो हांव बरो उपयोग करू, आणि की 2000 सोडले, एक 4000 दुनिया। त्याच्या दुनिया त्याका म्हणले, शाबाश बोरा आणि खात्रीच्या चाकरा, ते थोड्याच वस्तूंनी खात्रे तुम्हून दाखवले, हा तुका पातळतलो, ये आणि तुझ्या दुनियाच्या खुशाल कायम वाटो गे। आता 1000 दुडू दिल्लो तो चाकर त्याच्या लागी आयलो आणि त्याने म्हणले, दोनिया तुवें म्हाका 1000 दुडू दिल्लो, पूण तू रागीश दयाळूय ना, देखून तुका भियोन हांवें हे दुडू म्हज्या शेतान लिपोवन दवरले, हे घे तुजे 1000 दुडू। पूण दोनियान ताका प्रतिपावन म्हणले, आता दोनी आपल्या चाकरांक सांगता, त्याच्या कडे 1000 दुडू काढत घे, आणि जे 10000 जोडा ताका वरून दे, कित्याक ह्या चाकरान माझे विश्वास आणि भावाभी दवरूं ना, देखून हेका काळकान दुडय। दोनियाच्या चाकरान त्या तिसऱ्या चाकरा कडचे 1000 दुडू घेऊन त्या 10000 दुडिल्ल्या चाकरांक दिले, आणि त्या धनीच्या चाकरांक त्या तिसऱ्या चाकरा बाहेर काळोखांत उडयलो। आता जेजू लोकांक विचारता, ह्या उपाया विशीं तुमकां कितें अनुभव आयलो? आमचो बाबा ते तिसऱ्या चाकरा भाशेन उलो आसा, तो आमी त्या 2 चाकरा भाशेन कसो वाडोवचो या उपारीन आमकां दिसून येता, आमचो भावार आमी कशे तरेन वाडोवचे। मोगाच्या न्हू ह्या उपारीचो अर्थ जावन आसा सर्गींचे रास, जे जेजून समेस्तान दिला, धनी जावन आसा जेजू आनी ती तिनी चाकर जावन आसा आमी सगळी पर्सा, आनी दुनियान दिल्ले ते तालेंत जावन आसा
आमका जेजून दिलेले सर्गीचे राज जे जेजून आमका जो नेकल्या ग्रेस काय दिला त्या ग्रेस कायचो परत उपयोग करून आमचे जीवित भावार्थक वाढवून हे तालिकाची ओपार आमका शिकवून दिता।